नमस्कार, काय म्हणताय? पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. अहो, हा पदार्थच असा आहे, एकदम स्वीट आहे, यमी यमी आहे. आणि याचे साहित्य आणि कृती मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि हो, सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मग चला तर आपण याचे आता साहित्य आणि कृती पाहूयात. इथे मी दूध घेतलेलं आहे, फुल फॅट मिल्क आहे. इथे 4 चमचे साखर घेतलेली आहे. इथे दुसरी अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. आणि याचं सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आणि या ब्रेडचे स्लाइस घेतलेत आणि त्याच्या मी कडा काढून घेतलेल्या आहेत. दालचिनी पावडर, व्हॅनिला इसेन्स, बटर आणि इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे. तर एका पॅनमध्ये मी साखर घातलेली आहे आणि याच्यामध्ये 1 टीस्पून पाणी घातलेलं आहे. आणि आपल्याला स्लो गॅसवर याचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे. फास्ट गॅस ठेवायची नाही. आता हे कॅरमल झालेलं आहे. तुम्ही संपूर्ण ही प्रोसेस पाहिलेली आहे. आता हे कॅरमल आपल्याला ज्या भांड्यामध्ये पुडिंग बनवायचं आहे त्याच्यामध्ये मी ओतून पूर्ण भांड्याला असं लावून घेणार आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी सगळे हे कॅरमल लावून घेतलेलं आहे. आणि नंतर ह्या ब्रेडचे आपण तुकडे करून घेऊयात, छोटे छोटे, कारण याचं आपल्याला ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये हे सगळे तुकडे मी याच्यात घालते. आणि हे मिक्सरला ना ऑन ऑफ करत करायचं, पटकन एकदम फास्ट करायचं नाही, त्यामुळे असे छान याचा ब्रेड क्रम्स तयार होतील. ऑन ऑफ करतच आपण याचं हे करायचं. आणि 2 वेळा बॅचमध्ये केलं तरी चालेल. आता मी इथे दूध घेतलेलं आहे आणि हे मी कस्टर्ड पावडरमध्ये थोडं घालून याची पेस्ट करून ठेवणार आहे. आणि आपल्याला ही पेस्ट जेव्हा आपण आपल्या याच्या पुडिंगमध्ये ओतताना सुद्धा अशीच हलवून घ्यायची आहे, कारण ही पेस्ट नंतर पुन्हा खाली बसेल आणि दूध वर राहील. आणि हे व्हॅनिला इसेन्स कस्टर्ड पावडर आहे म्हणून मी व्हॅनिला इसेन्स सुद्धा याच्यामध्ये वापरलेला आहे. हे बघा, याची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे. आणि मग एका पॅनमध्ये आता हे दूध मी गरम करायला ठेवले. फुल फॅट मिल्क आहे हे. दूध गरम व्हायला लागलं की मग त्याच्यामध्ये आपण साखर घालूया. आणि साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, गोड हवं असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता. साखर वितळली की मग लगेच त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घालूया. मिल्क पावडर सुद्धा आपण छान याच्यात मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर बटर घालायचं. आणि बटर घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते. आणि जर बटर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तूप घातलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये मी दालचिनी पावडर घातलेली आहे थोडी. दालचिनी पावडरने पण पुडिंगमध्ये छान असा एक फ्लेवर येतो. आणि आता याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर जी दुधामध्ये मिक्स केलेली ती पुन्हा हलवून घ्यायची आणि ओतायची. ओतता ओतता आपण ते हे सगळं मिश्रण पुन्हा हलवत राहायचं. हे बघा, आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच हे मिश्रण दाट व्हायला तयार होतं. आणि लगेच गॅस बंद करायची. आता मी गॅस बंद केलेली आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आणि मग नंतर मी याच्यामध्ये आता व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे. आणि याच्यामध्ये थोडे थोडं करून ब्रेड क्रम्स घालायचे, एकदम घालायचं नाही.
बघा, मी असं हळूहळू एक एक करून टाकत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, सुरुवातीपासून व्यवस्थित नीट पाहिलं तुम्ही तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि ही जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून तर खूपच छान लागते. असं मी मध्ये थोडं थोडं घालून हे पूर्ण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. व्हॅनिला इसेन्स मध्ये त्यामुळे असं केक बनवतो की काय आपण, असं झाले सगळं वास सगळीकडे सुटलेला आहे. आणि आपण आता कॅरमल करून ज्या भांड्यात ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये आता हे मिश्रण ओतायचं. आणि पुन्हा छान असं वरून सगळं सेट करायचं, पूर्ण सरळ असं करून, कारण हे पूर्ण एक लेअर तयार होईल हे बघा. आणि याच्यावर आता फॉइल पेपर लावायचा. आणि मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं साईडला. आणि त्याच्यामध्ये एक पाणी गरम एक रिंग ठेवायची आणि त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणि असं बरोबर 40 मिनिटानंतर, आणि मी स्लो गॅस केली होती, बरोबर 40 मिनिटानंतर आपलं पुडिंग झालंय का ते पाहूया. स्लो गॅस ठेवायची, फास्ट गॅस करायची नाही. आणि इथे बघू शकता पूर्ण मिश्रण असं कोरडं झालेलं आहे. नाही तर टूथपिक घालूनही पाहू शकता तुम्ही, टूथपिक अशी क्लीन आली तर समजायचं आपले पुडिंग झालेलं आहे. आणि जर नसेल आली क्लीन तर पुन्हा वरून झाकण लावून पुन्हा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि हे झालेलं आहे. आणि आता मी ते थंड व्हायला ठेवलेलं, बरोबर 4 तासानंतर मी हे आता याच्यामधून असं साईडच्या कडा काढून घ्यायच्या. आणि कडा सुटल्या होत्या पूर्ण, आणि पलटी करून घ्यायचं. पुडिंग थंड झाल्यानंतरच करायचं, लगेच करायचं नाही. वाव, हे बघा सुंदर कॅरमल पण छान त्याच्यावर मेल्ट झालेलं आहे आणि पुडिंग छान त्याला त्याच्यावर चिटकलेलं आहे वरचं कॅरमल. आणि असं कट करून घ्यायचं. कट करताना माझा कॅमेरा ऑफ होता, पण काही हरकत नाही, आता तुम्हाला एवढं सगळं दाखवल्यानंतर तुम्ही छान सेम असं करून पहा, नक्की खाऊन बघा. बघा किती असं मी कट करून दाखवते, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. याच्यामध्ये बटर घातलं आहे त्यामुळे तो खूप एकदम यम्मी यम्मी टेस्टी लागते. मग असं मग तुम्ही आता नक्की तुम्ही असं हे करून पहा आणि मला सांगायला विसरू नका. तुम्हाला जर ह्या पुडिंगची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.